स्ट्रेट लाइन पैरलल स्लोप इक्वल आगे इन स्ट्रेट लाइन को पैरलल सोल्यूशन बरती सोल्यूशन फॉर वन नोड़ इन एन बी इन एक्स वन वै वन टू कॉम थ्री बी अंद्रेक्स टू वै टू अद फोर कॉम फाइव इवेड़ बर्कडे शोर लाइन जॉइंटिंग पॉइंट अंत इवेड़ू पॉइंट सेट्रेन लाइन आगत स्लोप स्लोप ऑफ द लाइन ए बी अंद्रे वै टू माइनस वै वन डिवाइड बाय एक्स टू माइनस एक्स वन अंत वै टू माइनस वै वन अंद्रे फाइव माइनस थ्री एक्स टू माइनस एक्स वन अंद्रे फोर माइनस टू टू डिवाइड बाय टू आते उत्तर बंतु वन बंतु एम टू अंद्रे नोड्रे इन लाइन आ लाइन ऐन मे मेजर एंगल 45 डिग्री पॉजिटिव एक्स एक्सिस अंत सिंस थीटा इज इक्वल टू 45 डिग्री एम टू अंद्रे स्लोप ऑफ सेकेंड लाइन अंद्रे टैन थीटा अंत अंद्रे टैन 45 डिग्री अंत अंद्रे वंदु देयरफॉर गिवन थीटा देयरफॉर एम वन इज इक्वल टू एम टू ओक्तिरा देयरफॉर गिवन लाइन्स आर पैरेलल टू ईच अदर ಹೌದಲ್ವಾ ಅವೆರಡು ಸ್ಲೋಪ್ ಪ್ಯಾರಲಲ್ ಇದೆ ಆದ್ರಿಂದ ಅವೆರಡು ಪ್ಯಾರಲಲ್ ಟು ಈಚ್ ಅದರ್ ಅಂತ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಫಾರ್ ಟು ಎರಡನೇದು ಬರೋಣ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರೆ ಶೋ ದಟ್ ದಿ ಲೈನ್ ಜಾಯಿನ್ ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಇವೆರಡು ಪಾಯಿಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಅದು ಸ್ಲೋಪ್ ಕಾಣಿಸ್ತೀನಿ ಲೆಟ್ ಎ ಅಂದ್ರೆ ಎಕ್ಸ್ ಒನ್ ವೈ ಒನ್ ಅಂತ ಬರ್ತಾರಣ ಇಟ್ಟಿದ ಅದು 1,0 ಬಿ ಅಂದ್ರೆ 2 कॉमा रो एक्स टू वै टू बड़े टू कॉमा रूट थ्री एम वन अंद्रे स्लोप ऑफ दि फर्स्ट लाइन अंत फर्स्ट लाइन अंत बरकटी अंद्रे वै टू माइनस वै वन डिवाइड बाय एक्स टू माइनस एक्स वन करेक्टा वै टू माइनस वै वन एक्स टू माइनस एक्स वन रूट थ्री डिवाइड बाय वन रूट थ्री आटो करेक्ट आम सिंस एरने लाइन आंगल को लाइन एक्शन आंगल अंदर नो 60 डिग्री को स्लोप ऑफ सेकंड लाइन अंत करियो अंद्रे टैन ऑफ द आंगल अंत अंद्रे टैन 60 डिग्री अंत टैन 60 डिग्री बेले रूट थ्री नोड़ समय देखो एम वन इज इक्वल टू एम टू देखो टू यूनो गिवन टू लाइन आर पैरेलल टू ईच अदर बरण लाइन जॉइन टू पॉइंट अंतर को अल्वा इज इक्वल एक्स वन वाई वन इज इक्वल टू फाइव फोर बी इज इक्वल टू एक्स टू वाई टू इज इक्वल टू 5 प्लस रूट थ्री आमले 5 अंतिम होदा एम वन अंद्रे स्लोप ऑफ ए बी
ಅರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು y2 - y1 ಡಿವೈಡೆಡ್ ಬೈ x2 - x1 ಅಂತ y2 - y1 ಅಂದ್ರೆ 5 - 1 ಅಂತ ಇದರೊಳಗೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳಬೇಕು 5 √3 minus 5 ಅಂತ 5 minus 4 ಅಂದ್ರೆ 1 5 5 ಹೊರತು ಇಲ್ಲಿ ಉಳಿಯೋದು ರೂಟ್ 3 ಕರೆಕ್ಟಾ ಆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೆನ್ಸ್ ಇನ್ನೊಂದು ಆಂಗಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಆಂಗಲ್ ಎಷ್ಟಿದೆ 30 ಡಿಗ್ರಿ ಇದೆ ಅದು m2 ಅಂದ್ರೆ ಸ್ಲೋಪ್ ಆಫ್ ಸ್ಲೋಪ್ ಆಫ್ ಸೆಕೆಂಡ್ ಲೈನ್ ಅಂದ್ರೆ tan theta ಅಂದ್ರೆ tan 30 ಡಿಗ್ರಿ tan 30 ಡಿಗ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು 1 by root 3 ನೋಡು m1 m2 ಬೆಲೆ ಸೇಮ್ ಇದೆ ಸಿನ್ಸ್ m1 is equal to m2 therefore given two lines are parallel to each other ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಇದು ಲೆಕ್ಕ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್